हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबक नगरी, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्ती नाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी। वारकरी धर्माचे आद्य प्रवर्तक ज्ञानोबा माऊलींचे ज्येष्ठ बंधू तथा गुरुसंत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी राज्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरूनही शेकडो पायी दिंड्यांसह हजारो भाविक आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक 4 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत अर्थात पौष वद्य नवमी ते चतुर्दशी या कालावधीमध्ये संपन्न होत असून मंगळवार दिनांक 6 यात्रेचा मुख्य दिवस आहे। निवृत्तीनाथांच्या जन्म सप्तशतकोत्तरी 750 वर्षांचे औचित्य साधून 500 हून अधिक दिंड्या नगरीत दाखल झाल्या आहेत। ठिकठिकाणी भजन कीर्तन हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी त्र्यंबक नगरी दुमगून गेली आहे। शनिवारपासूनच वारकऱ्यांच्या पायी दिंडींचे नगरीत आगमन होत आहेत। सोमवारी सायंकाळपर्यंत 500 हून अधिक दिंड्या नगरीमध्ये स्थिरावल्या आहेत। त्र्यंबक नाशिक, त्र्यंबक जव्हार, त्र्यंबक घोटी हे तीनही मार्ग भगवेमय झाले असून भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत। वारकरी संप्रदायामध्ये कुशावर्त स्नान, भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन, ब्रह्मगिरी दर्शन आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा याला अनन्यसाधारण महत्व आहे। त्यामुळे आलेल्या हजारो वैष्णवांनी स्नान दर्शन करून टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग घरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली। त्यामुळे अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावर श्री गजानन महाराज संस्थान आणि नगर परिषदेच्या वतीने दिंडी प्रमुखाला नारळ, गुलाब पुष्प, कचरा जमा करण्यासाठी थैली देऊन स्वागत करण्यात आले। हभप कृष्णाजी माऊली जायखेडकर दिंडीचा अभूतपूर्व गोल रिंगण सोहळा सालाबद्धाप्रमाणे ब्रह्मा व्हॅली कॅम्पसमध्ये संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांबरोबरच विद्यार्थी, महिला वर्ग याचबरोबर वृत्तांकन करण्यासाठी आलेले विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनीही धाव घेतली। माऊलींच्या अश्वाने देखील गोल रिंगण धावले। यावेळी ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजाराम पाणगव्हाणे, सचिव गौरव पाणगव्हाणे उपस्थित होते। यात्रेकरता विद्युत रोषणाईने सजलेले रहाट पाळणे मोदका कुवा आकर्षण ठरत आहेत। यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे मंगळवारी 6 तारखेला दुपारी 4 ते 7 या वेळेत श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ मिरवला जाईल। नगर परिक्रमा भगवान त्र्यंबकेश्वर व शिवस्वरूप निवृत्तीनाथांची भेट घडविण्यात येईल। त्यानंतर कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांना स्नान घालून रथ परत श्री निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात येईल। या मिरवणुकीत हजारो वारकरी तसेच भगवे पताकाधारी महिला तुळशी डोक्यावर घेऊन सामील होतील। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर।